मनोरुग्णालयामधली परिस्थिती नेमकी कशी आहे, तिथे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय याची माहिती अमोल देत आहेत. अमोल, नंदा, रत्नागिरीतलं हे जे मनोरुग्णालय आत्ता ज्या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी कालपर्यंत अशी परिस्थिती होती की 211 रुग्ण या ठिकाणी ॲडमिट आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि 78 जवळपास 51 कर्मचारी जे आहेत ते संपामध्ये सहभागी झाले नव्हते आणि 24 कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झाले होते. आणि काल सोशल मीडियावरती किंवा काही स्थानिक जी प्रसारमाध्यमं आहेत त्यावरती या संदर्भातल्या बातम्या आल्या, कौतुकाच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार संघटनांचा दबाव जो आहे तो या कर्मचाऱ्यांवरती वाढला आणि परिणामी चित्र जे आहे ते उलटं झालं. जवळपास 58 कर्मचारी जे आहेत ते संपामध्ये कालपासून दुपारनंतर जे ते सहभागी झालेले आहेत. इथं डॉक्टरांना ज्यावेळेस मी विचारलं त्यावेळेस त्यांनी संघटनांचं नाव घेण्यासाठी स्पष्टपणे तरी त्याचा नकार दिला, पण काही कर्मचाऱ्यांनी मात्र प्रत्यक्षपणे दबाव वाढल्याचं जे आहे ते कबूल केलेलं आहे खासगीमध्ये बोलताना. आता डॉक्टरांना ज्यावेळेला मी विचारलं की इथल्या रुग्णांची व्यवस्था कशी केली जाणार, त्यावेळी त्यांनी सांगितले काही लोक जे आहेत ते आम्ही रोजमदारीवरती बोलवलेले आहेत, आमच्याकडे अर्थात पैशाची चणचण जी आहे ती भासणार आहे, कारण की कोणत्या हेड्सखाली हे पैसे वर्ग करावेत हा प्रश्न असेल, पण रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून आम्ही काहीही करून जे आहे ते बाहेरून लोक बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडून यांची सेवा असेल किंवा ह्यांना जेवणाचं जे काही खाणंपिणं असेल ते देणार आहोत. पण यातली वाईट किंवा दुर्दैवाची बाब हीच आहे की जी लोक स्वेच्छेने संपामध्ये सहभागी झाली नव्हती त्यांच्यावरती संघटनेने दबाव टाकला आणि त्यांना या संपामध्ये सहभागी होण्यासाठी भाग पाडलं. ज्ञानदा, परिस्थिती एकंदरीत बिकटच आहे सगळीकडे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.